सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाटाड स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या 86व्या पुण्यतिथी निमित्त पारायण सोहळ्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या 86व्या पुण्यतिथी निमित्ताने आज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वाटर स्टेशन येथे सुरू झालेला आहे। यामध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून अवघ्या 50 वाचकांचा या पारायण सोहळ्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आज श्री समर्थ वाग्देव महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आरास करण्यात आलेली आहे। यावेळी गंगा पूजन, ध्वज पूजन, ग्रंथ पूजन करून पारायण सोहळ्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे सातारा न्यूज वाटार प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी। सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि कीर्तनामध्ये फक्त काय करा, एक तास हाताने टाळी वाजवा आणि मुखाला भगवंताचं चिंतन करा। सेवेला घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज 6 प्रकारची दुःख माणसाच्या जीवनामध्ये सांगतात। तो पहिलं दुःख भवरोगाचं दुःख, दुसरं दुःख कर्माचं दुःख, तिसरं दुःख जन्म मरणाचं दुःख, चौथं दुःख पापाचं दुःख, पाचवं दुःख त्रिविध तापाचं दुःख आणि 6वं शेवटचं दुःख ते म्हणजे मायेचं दुःख। अशी 6 दुःख जगद्गुरु तुकोबार आहे प्रस्तुत सेवेला घेतलेल्या अभंगामध्ये सांगतात आणि त्या 6 दुःखावरती एकच उपाय सांगतात, ते म्हणजे ऐसे विठोबाचे नाम विठ्ठलाय। जगद्गुरु तुकोबारांनी या मृत्यूलोकामध्ये पाहिलं, या मृत्यूलोकामध्ये पहिलं काही नव्हतं चोपदार बाबा, या मृत्यूलोकामध्ये पहिलं काहीच नव्हतं। पहिले कोठेची नव्हते काही, शून्याची होते काही, कान्होबा बोलते होते काही।
सूर्य तारा नाही अवघे शून्य असा पुढे आप्पा या ठिकाणी बाजूला बसले पण ही गोर गुंत पूर्व हित कस माय गुरु उभं राहिलं बर किरण महाराज गेली 70 वर्ष महाराष्ट्रामध्ये बसनं प्रवास करून पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी आपली कीर्तनं प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वस्तीमध्ये ज्यांनी पोचवली 2-2, 3-3, 4-4, 5-5 किलोमीटरचा प्रवास चालत केला असे महाराष्ट्रामध्ये एकच वक्ते एकच कीर्तनकार आहेत त्यांचं नाव म्हणजे गुरुवर्य नामदेव अप्पा शंभूकर अप्पांच्या बाबतीत मज पामर आहे काय थोरपण आणि पायीची वाहन पायी वरे अप्पांचं वरून माझ्यासारख्या छोट्याशा पामरानं काय करावं महाराज खूप कष्टानं परमार्थ महाराज महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल तर ते आप आहेत ज्यांची मालिका अप्पांची मालिका पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक वारकऱ्याच्या हातामध्ये आहे ही मालिका वारकऱ्यांच्या हातामध्ये आहेच महाराष्ट्राला 30 दिवसाचे 30 नियम कसे करावे यांची शिकवण जर कोणी दिली असेल तर ते गुरुवर्य अप्पांनी दिलेली आहे असे अप्पा माझ्या बाजूला बसलेले आणि आता जे मृदंग वाजत होते ते आपल्या सातारचं भूषण आहे महाराज मदनजी महाराज आज माझं पुरण भाग्य आहे एवढं मोठं व्यासपीठ आहे एवढं मोठं वागदेव बाबांचं स्थान आहे एवढं मोठं प्रांगण आहे आणि या प्रांगणामध्ये आज माझ्या मला कीर्तन सेवा करायला मिळते हे माझं भाग्य आहे महाराज असो माझ्याकडे जास्त वेळ नाही आता 8:10 झालेले आहेत बरोबर 9:01 कमी असताना मी कीर्तन संपवणार आहे तत्पूर्वी आज पहिला दिवस आहे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय सांगतो पहिल्या दिवशी महाराजांना नामपर प्रकरणातील आभंग घ्यावा आता आत्ताचे कीर्तनकार कुठला घेतात ना त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण पहिल्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये नामपर प्रकरणातील चिंतन असावं हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे म्हणजे पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने काय करायचं आहे तर पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने फक्त पत्रावी टाकून ठेवायची आज फक्त पत्रावी टाकायची आणि उद्यापासून त्याच्यावरती कोण मीठ वाढेल कोण बासुंदी वाढेल कोण जिलेबी वाढेल आता जास्त नका तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ उद्यापासून वेगवेगळे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आज आपण फक्त पत्रावी टाकायची आहे आणि पत्रावी टाकण्यापूर्वी एक सर्वांना नम्र विनंती आहे सर्वांनी हातानं टाळी वाजवा सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क असेल तर तोंडाला मास्क लावा आणि नुसतं कीर्तनापुरतं लावू नका ओमायक्रॉन खूप वेगानं आता मुंबई पुण्यामध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये खूप वेगानं तो आलेलाच आहे आणि इकडे यायला काय वेळ लागणार नाही सुरक्षित अंतर ठेवा आता जाते शाळा चालू आहे आणलं नाही का घरी बसून शाळा चालू आहे मी शाळेत जाते जाते तुला शून्य माहिती का शून्य बघितलं का शून्य इंग्लिश मिडियम का मराठी मिडियम आहे मराठी मिडियम आहे शून्य माहिती ना कसला असतो असला असला कसला असतो शून्य माहिती आहे का अरे 0-0 माहिती आहे का माहिती आहे ना खरं सांग ना शून्याला किंमत आहे का खरं सांग ना कानाच्या मागे गणपतीच काढून खरं सांग ना शून्याला किंमत आहे का नाही नाही खरं सांग बरं गाय अशा पण सांग बरं शिंदेला किंमत आहे का नाही अरे हा हा किंवा नाही म्हणणं केस करतो का तुझ्यावर आहे का ती पोरगी म्हणते नाही चौदार बाबा खरं सांगा बरं शिंदेला किंमत आहे का नाही हा शिंदेला किंमत आहे ऐका पहिल्या कोटीची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पाय अवघे शून्य होतं बरं मग पुढे काय तयार झालं मृत्यूलोकामध्ये काही नव्हतं महाराज अवघे शून्य होतं आणि शून्य तयार झालं आणि शून्य तयार झाल्यानंतर त्या शून्याला खाली एक रेष ओढली काय तयार झालं एक तयार झालं एक तयार झालं पुन्हा खाली रेष ओढल्यानंतर त्याला अशी गाठ मारली आणि पुन्हा आडवी रेष मारली काय तयार झालं दोन तयार झालं मृत्यूलोकामध्ये पाय पहिलं काहीच नव्हतं आणि मग
एक ब्रह्म आणि दुसरी माया, ब्रह्म आणि माया तयार झाली आणि ब्रह्म आणि माया तयार झाल्यानंतर या जगताची उत्पत्ती झाली। आता या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनी, त्या 84 लक्ष योनी मध्ये एकच योनी अशी आहे की त्या योनीला, त्या योनीमध्ये जन्माला आलेल्या माणसाला फक्त देवाचं भजन करता येतं। ए माणूस जर सोडला, विनेगरी बाबा द्यायचं नाही बरं, हा माणूस जर सोडला तर बाकीच्या जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं का? शूटिंग मध्ये खरं सांगा बरं, येतं का? नाही येत ना, फक्त माणसालाच टाळी कोणाला वाजवता येते? ए वाटर स्टेशन कर बोला ना, टाळी कोणाला वाजवायला येते? माणसाला, हे की नाही, टाळी माणसाला वाजवते, माणसाच्या व्यतिरिक्त टाळी वाजवता येते, भजन करता येतं का? नाही। आता ऐका, 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 एवढे पशु प्राणी निर्माण करून सुद्धा त्यांना देवाचं भजन करता येत नाही। तुम्ही कुत्र पाहिलं ना, कुत्र, कुत्र पाहिले का नाही? कुत्र कधी भजन करतोय का? कुत्र, कुत्र कधीच नाही भजन करणार। करील कुत्र? कधी करील का? काय बाबा, कुत्र करील भजन? करील का? मी कुत्र्याचं सांगतोय ना, कुत्र कधीच नाही भजन करणार। बरं, एवढं मोठं पारा नाही, माठपाणी येऊन बसल काय सोबदार बाबा? मौजे वाटार येथे संत शिरोमणी सद्गुरु समर्थ श्री वागदेव महाराज यांच्या 86व्या पुण्यनिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या सोहळ्यातलं पहिलं कीर्तन हे माझ्या वाटेला आलेलं आहे। आणि वागदेव बाबांच्या चरणी अशी एक प्रार्थना करतो की हे जे काही जगतावरती हे कोरोनाचं आलेलं जे सावट आहे, ते सावट बाबांनी पूर्णतः ते घालवावं आणि जगावरून ते पूर्ण सावट जावं अशी वागदेव बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि ते निश्चित या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आणि बाबांच्या माध्यमातून ते सावट जाईल। समर्थ भगवान वागदेव महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं यावर्षी त्यांच्या 86व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कोरोनाचे सगळे नियम पाळून हा वाग्यज्ञ खऱ्या अर्थानं संपन्न होत आहे। वागदेव महाराजांच्या चरणी एकच विनंती आहे, या महाराष्ट्रावर, या भारतावर, या जगाचं जे संकट आलेलं आहे, या संकटातून सर्व मानवजात मुक्त व्हावी, त्यांच्यातून ईश्वराची सेवा घडावी, हाच खऱ्या अर्थानं हा आमचा कार्यक्रम करण्याचा हेतू आहे। समर्थ भगवान वागदेव महाराज ट्रस्ट सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं छोट्या प्रमाणामध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून हा प्रतिवर्षी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो। याही वर्षी आज कार्यक्रम प्रारंभ होत आहे, पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा वारकरी समुदायाचे माझे परमार्थिक मित्र हरिभक्तपरायण राजू महाराज शामगावकर यांची आत्ता या ठिकाणी संपन्न झालेली आहे। इथून पुढे सुद्धा सर्व कोरोनाचे नियम पाळून शासनाला सहकार्य करून हा कार्यक्रम संपन्न होत आहे।